शंकराचार्यांचं हिंदू धर्मासाठी योगदान काय? केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा सवाल. अयोध्येतील राम मंदिर सोहळ्यात शंकराचार्य जाणार नसल्यानं राणेंची टीका. तासाभरातच घुमजाव. शंकराचार्यांवर बोलताना लाज वाटत नाही का? उद्धव ठाकरेंशी नारायण राणेंवर टीका. तर भाजपने हिंदूंची माफी मागावी, ठाकरेंची मागणी. पंतप्रधान मोदींच्या घराणेशाहीवरील टीकेला उद्धव ठाकरेंचं उत्तर. घराणेशाहीबद्दल घरंदाज व्यक्तीने बोललेलं बरं, ठाकरेंचा टोला. गद्दारांची घराणेशाही आम्हीच जोपासली पण आता ती मोडून काढा. कल्याणमधून ठाकरेंचा शिंदे पितापुत्रांवर हल्ला बोल. तर मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर पलटवा. अटल सेतूचं लोकार्पण म्हणून वाजपेयींचाच फोटो गायब. राम मंदिर लोकार्पणावेळी तरी रामाचीच प्रतिष्ठापना करा. उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला. ठाण्यातल्या कोपिनेश्वर मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची स्वच्छता मोहीम. तर येत्या निवडणुकीत गद्दारांना कचऱ्याच्या डब्यात टाका. ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा. महादेव जानकरांचा भुजबळांना साष्टांग दंडवत. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून भुजबळांचा जन्म व्हावा, जानकरांचं वक्तव्य. काँग्रेस लोकसभा आणि विधानसभा निवडणूक नाना पटोलेंच्या नेतृत्वाखाली लढणार. काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्निथला यांच्या नेतृत्वातल्या बैठकीत निर्णय. काँग्रेसचे मिलिंद देवरा मुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात. दक्षिण मुंबईवर ठाकरे गटाने दावा केल्यामुळे देवरा नाराज असल्याची माहिती. 2013 उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले तेव्हा नार्वेकर उपस्थित होते. खासदार अरविंद सावंत यांच्याकडून राहुल नार्वेकर यांच्या विरोधात पुरावा सादर. नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज थकवल्याप्रकरणी भुजबळ बंधूंना नोटीस. समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांना नोटीस. रुक्मिणी विदर्भ पीठाचे पीठाधीश्वर जगद्गुरू स्वामी राम राजेश्वराचार्य महाराजांना जीवे मारण्याची धमकी. अयोध्येला गेलात तर जीवे मारू, धमकीचं पत्र. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.